हॅलो विद्यार्थी मित्रो, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या भागामध्ये आपण अभ्यास करतोय तो म्हणजे भारतीय अर्थतज्ञ जागतिक कीर्तीचे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या आर्थिक विचारांचा आढावा आपण या अभ्यास घटकामध्ये घेतोय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नोबेल पारितोषिक हे जगभरातलं अत्यंत उच्च पराकोटीचं असं जे पारितोषिक आहे, जे जगभरातल्या मानव जातीच्या कल्याणाकरिता जे जे काही संशोधन होतं आणि त्या संशोधनाचं पारितोषिक म्हणून नोबेल पारितोषिक दिलं जातं. अर्थशास्त्रातलं 1998 नोबेल पारितोषिक हे अमर्त्य सेन यांना मिळालं होतं. खरं तर त्यांचा अर्थशास्त्रातलं अनेक मोठा गाढा अभ्यास आहे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, परंतु नोबेल पारितोषिक मिळत असताना कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत आणि त्याचबरोबर दारिद्र्याच्या प्रश्नावरती त्यांनी केलेलं जे संशोधन आहे, या संशोधनाच्या आधारावरती त्यांना 1998 नोबेल पारितोषिक मिळालं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. खरं तर जागतिक कीर्तीचे मानवतावादी, बुद्ध प्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातले नोबेल पारितोषिक असे वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आणि गौरवा इतकं उंचीचं कामही, योगदानही त्यांचं अर्थशास्त्रासाठी आहे. खरं तर अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रातल्या मूलभूत समस्यांवरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे, ज्यामध्ये जे प्रमुख बाबी आहेत त्यामध्ये सामाजिक निवडीचा सिद्धांत, तो काय आहे तो आपण पाहूया पुढे. सामाजिक निवडीचा सिद्धांत, दुसरा आहे तो म्हणजे दारिद्र्याचे निर्देशांक. जगभरातलं दारिद्र्य कशा पद्धतीनं मोजलं जातं आणि कशा पद्धतीने मोजलं जावं या बाबतीमध्ये त्यांनी टाकलेला प्रकाश या दारिद्र्याच्या निर्देशांकामध्ये बघायला मिळतो. एव्हाना कल्याणाचे निर्देशांक, जगभरामध्ये मानव विकास निर्देशांक जो मोजला जातो, ह्या मानव विकास निर्देशांकामध्ये आणखी काही पॅरामीटर्स, ही आणखी काही स्टँडर्ड्स मिळवण्याचा प्रयत्न हा अमर्त्य सेन यांनी केला आणि त्यांचा तो ऍक्सेप्टही झाला. अशा अर्थानं कल्याणाचे निर्देशांक कशा पद्धतीचे आता आहेत किंवा बदलले पाहिजेत या बाबतीतले त्यांचे विचार, आणि दुष्काळाच्या संदर्भातलं विश्लेषण या बाबतीमध्ये खूप खूप मोलाचं लिखाण, मोलाचं मार्गदर्शन हे त्यांनी जगाला केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अमर्त्य सेन हे खरं तर प्रत्येक भारतीयाला आणि त्यातली त्यात अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला हे माहिती असले पाहिजे. भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातला आर्थिक इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेला आर्थिक विकासाचा इतिहास आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतातल्या कोणत्या कोणत्या महनीय व्यक्तींनी देशाच्या अर्थकारणाला, आर्थिक विकासाला एक पाठबळ देण्याचं, आर्थिक विकास जोमाने होण्याकरिता दिलेलं जे योगदान आहे ही आपल्याला लक्षात ठेवत असताना, ज्यामध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर दादाभाई नौरोजी, धनंजयराव गाडगीळ, अमर्त्य सेन असे खूप सारे नावं घेता येतील. चिंतामणराव देशमुख ज्यांना मी सी डी देशमुख म्हणून ओळखतो. अगदी पुरातन काळाचा विचार केला तर चाणक्य, कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या माध्यमातून जगाला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. असे महनीय व्यक्ती, अगदी समाजसुधारकांच्या मध्ये बघितलं तर आपण अभ्यास केलेले महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, ह्याचं अर्थकारण हे भारताच्या, आपल्या राज्याच्या अर्थकारणाला एक दिशा देणारं, एक विकासाकडे घेऊन जाणारं विचार ह्या लोकांनी आपल्याला दिलेलं बघायला मिळतात. त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे अमर्त्य सेन, ज्यांना भारताने भारतरत्न या किताबानेही गौरवण्यात आलेला आहे. आपण थोडं पुढे जाऊया. अमर्त्य सेन यांचा जन्म हा शांतिनिकेतन, रवींद्रनाथ टॅगोर, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, रवींद्रनाथ टॅगोर यांच्या शांतिनिकेतन या ठिकाणी 3 नोव्हेंबर 1933 रोजी अमर्त्य सेन यांचा जन्म झाला. रवींद्रनाथ टॅगोर यांच्या सांगण्यावरून अमर्त्य सेन हे नाव खरं तर ठेवण्यात आलं. त्यांचं नाव वेगळं होतं, परंतु कधीही न संपणारा विचार, कधीही न संपणारा विचार देणारा एक व्यक्तिमत्व म्हणून अमर्त्य
असं त्यांचं नाव दिलं, कधीही त्याच्याला मृत्यू नाही अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. मात्र त्या नावाला सार्थ अशा स्वरूपाचं योगदान हे अमर्त्य सेन यांनी दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण असं, अमर्त्य सेन यांना जगाच्या अर्थशास्त्रामध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवलं जाईल. याचं कारण असं की नोबेल पारितोषिकाने ज्या अर्थतज्ञाला गौरवण्यात आलंय त्याचा विचार कधी मागे राहणार नाही, तो कायमस्वरूपी तुमच्या माझ्यामध्ये अभ्यासाच्या निमित्ताने जिवंत राहील. आणि म्हणून अमर्त्य हे जे नाव त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी लहानपणी दिलं त्याचं सार्थ त्याचा सार्थ अभिमान हा त्यांना होता, आणि त्या पद्धतीचं कर्तृत्व हे त्यांनी पुढे जाऊन आपल्या पुढे मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खर तर भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ फिलॉसॉफर म्हणून त्यांना ओळखलं जातं. जगभर त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक देशातल्या अर्थशास्त्राने किंवा अनेक देशातल्या अर्थव्यवस्थांनी आपापल्या व्यवस्थांमध्ये बदलही केलेले. एव्हा ना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, डॉक्टर लॉर्ड केन्स यांच्या अगोदर आपण याकडे संपत्तीचा अर्थशास्त्र म्हणून आपण अभ्यास करत होतो. लॉर्ड केन्स यांच्या नंतर आपण कल्याणाच्या अर्थशास्त्राकडे वळलो, ज्याच्यामध्ये अनेक अर्थतज्ञ, ज्यामध्ये पिगू आहे, खूप सारी मंडळी त्यानंतरची अर्थशास्त्राची त्यांची परंपरा पुढे चालणारी मंडळी आहे. मात्र संपत्तीच्या अर्थशास्त्राकडे कल्याणाच्या अर्थशास्त्र आपण वळल्यानंतर सनातनवादी आर्थिक विचार आणि नवसनातनवादी आर्थिक विचारांच्या मध्ये काही संघर्ष झाला आणि अलीकडे कल्याणाच्या अर्थशास्त्राची मांडणी व्हायला लागली. या कल्याणाच्या अर्थशास्त्रामध्ये सामाजिक पर्याय सिद्धांत, म्हणजे खरं तर समाजामध्ये जे आर्थिक प्रश्न आहेत या आर्थिक प्रश्नांच्या मध्ये समाजातल्या लोकांना प्रत्येकाला काय पर्याय आपण देऊ केलेले आहे, ज्या पर्यायांची निवड करून लोक आपलं जीवन हे आनंददायी कल्याणमय करतील अशा प्रकारचे पर्याय आपण किती उपलब्ध करून दिलेले आहेत, याच्या संदर्भातला हा सामाजिक पर्याय सिद्धांत हा या विषयाच्या कार्यासाठी त्यांना ते नोबेल पारितोषिक हे देऊन त्यांना गौरवण्यात आलं. खर तर समाजामधली विषमता, समाजामधलं दारिद्र्य हे का आहे, ह्याच्या पाठीमागची कारण मीमांसा त्यांनी आपल्या या कल्याणाच्या अर्थशास्त्राच्या माध्यमातून मांडलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्या आणखी कार्याचा गौरव करायचं झालं, त्यांची ओळख करून घ्यायचं झालं, तर आपल्याला हेही स्पष्ट करता येईल. अमेरिकेतल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे विभाग प्रमुखांनी त्यांनी काम केलंय. याशिवाय आपल्या भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीकरिता, खरं तर नालंदा विद्यापीठ ही पूर्वी होतं पण कालाच्या ओघामध्ये ते नामशेष झालं. मात्र त्याचा पूर्व इतिहास, हजारो वर्षांचा जो इतिहास नालंदा विद्यापीठाला पूर्वी होता, जगभरातले अभ्यासक त्या नालंदा विद्यापीठामध्ये अभ्यासाला यायचे, अशा नालंदा विद्यापीठाच्या नंतरच्या आता निर्मितीमध्ये सन 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे अमर्त्य सेन हे अध्यक्ष होते. कारण त्याच जागतिक दर्जाचं हे विद्यापीठ बनवण्याकरिता अमर्त्य सेन यांच्यावरती ही जबाबदारी ही सोपवण्यात आली होती. ही काही गोष्टी त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती असल्या पाहिजे. कारण भारतीय अर्थतज्ञ आहे, जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ आहे. एकूण जवळजवळ 40 वर्षामध्ये अमर्त्य सेन यांनी 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांची पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहे. ते ऑक्सिब्रिज कॉलेजचे पहिले आशियाई प्रमुख होते, म्हणजे हा एक बहुमान आहे. असं काही जागतिक स्तरावरचं हे महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयामध्ये जागतिक स्तरावरून लोक तिथं अभ्यासाला येतात, पदवी घेण्याकरता येतात, आणि त्यामध्ये विविध देशातले विविध प्रांतातले म्हणजे खंडातले लोक त्या ठिकाणी येतात, त्यांना तिथं प्रतिनिधित्व मिळतं. त्यामध्ये आशिया खंडातलं प्रतिनिधित्व अमर्त्य सेन यांना पहिल्यांदाच मिळालं. हा भारतीयांच्या दृष्टिकोनातून सुद्धा बहुमानाची बाब. सेन यांचा जन्म खरं तर शांतिनिकेतनमध्ये एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबामध्ये झालेला होता. आशुतोष आणि अमिता हे त्यांचे माता पिता. त्यांचे चुलत आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारती संस्कृत आणि भारतीय संस्कृती हे विषय शिकवित होते. त्यांचे वडील आशुतोष हे ढाका विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. यावरून आपल्याला लक्षात येतं की अभ्यास आणि ज्ञानसंग्रहाची परंपरा ही त्यांच्या घरामध्ये ही पूर्वनपार चालत आलेली होती.
बऱ्याचदा मात्र असं होतं, पूर्वपार खूप चांगल्या परंपरा चांगल्या संस्कृती आपल्या कुटुंबामध्ये असतात, मात्र त्या पुढे चालवण्याचा जो वारसा आपण जपायला पाहिजे असतो तो वारसा काहीदा जपला जात नाही। अनेकदा असं होतं की पूर्वीचा काहीही वारसा नसतो, मात्र एक नवीन पर्व सुरू करण्याचं कामही अनेक विद्वानांनी केलेलं आहे, हाही इतिहास आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा व्यक्ती ज्यांच्या पूर्वपार पिढ्यांमध्ये तरी शिक्षणाची व्यवस्था त्यांना झाली नाही, अशा व्यक्तीने प्रचंड प्रमाणामध्ये अद्वितीय असं शिक्षणामध्ये काम केलं आणि तेवढं समाजासाठी ते उतरवलं, हेही अनुभव आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे। असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील। अमर्त्य सेन यांनी ढाका येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं, कारण वडील त्या ठिकाणी होते। पुढे विश्वभारतीमध्ये इंटरपर्यंत शिक्षण घेतलं, पूर्वी इंटर होती म्हणजे 11वी अशी, जशी 10वी बोर्ड होतं आता 12वी बोर्ड होतं आपल्याला, तसं त्यावेळेला इंटरची परीक्षा होती 11वीची, तिथपर्यंत शिक्षण त्यांनी पुढे विश्वभारतीमध्ये घेतलं। 1953 मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अतिशय नावाजलेलं भारतातलं हे कॉलेज आहे, ज्यामध्ये अनेक भारतातल्या दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकर्त्यांनी, त्याचबरोबर शिक्षण तज्ञांनी, तत्ववेत्यांनी त्या ठिकाणी आपलं शिक्षण घेतलेलं आहे असं ते कोलकात्याचं प्रेसिडेन्सी कॉलेज, ज्यामध्ये अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण म्हणजे एम ए आणि पीएचडी या सगळ्या गोष्टी त्यांनी इंग्लंडला जाऊन घेतल्या। 1955 मध्ये ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज मधून त्यांना अर्थशास्त्र विषयामध्ये पुन्हा बीए आणि 1959 मध्ये एम ए या पदव्या आणि त्याचबरोबर डॉक्टरेट ही पदवी त्यांना मिळाली। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी जीवन परिचयाच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला हवी। एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे 1958 ते 1963 या कालखंडामध्ये ते ज्या कॉलेजमध्ये ते शिकले, ज्या कॉलेजमध्ये पदव्या घेतल्या, त्याच कॉलेजमध्ये अधिछात्र म्हणून त्यांनी काम केलं। 1955 ते 1958 या काळात त्यांनी जाधवपूर विद्यापीठ, 1963 ते 1971 या कालखंडामध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, भारतातलं अर्थशास्त्राच्या शिक्षण व्यवस्थेतलं एक अत्युच्च असं ही संस्था ही मानली जाते, ज्या संस्थेमध्ये त्यांनी अध्यापन केलेलं। नंतर 1971 ते 1977 या कालखंडामध्ये इंग्लंडमधल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जसं भारतामध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे भारतामध्ये उच्च स्थानावरती आहेच आहे, पण दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे जागतिक स्तरावरही ओळखलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे सुद्धा जागतिक स्तरावरचं ख्याती पावलेलं अर्थशास्त्रातलं एक अभ्यास संस्था म्हणून तिला ओळखलं जातं। आणि 1977 ते 1988 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापन केलंय, म्हणजे जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांमध्ये संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम हे अमर्त्य सेन यांनी केलंय। याच कालखंडामध्ये त्यांनी 1988 ते 1998 या कालखंडामध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान, इकॉनॉमिक्स अँड फिलॉसॉफी या विषयाचं अध्यापनही त्यांनी केलेलं आहे। 1998 ज्या वेळेला त्यांना नोबेल मिळालं, 1998 ते 2004 या कालखंडापर्यंत मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज या पदावर त्यांची नियुक्ती झाली, ज्याला प्रमुख मानलं जातं। नीट लक्षात घ्या, आपल्याकडे जसं प्राचार्य प्रमुख मानले जातात तसं मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज म्हणजे त्या महाविद्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली। या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होते ही गोष्ट, कारण ट्रिनिटी कॉलेज हे जागतिक ख्यातीचं, जागतिक कीर्तीचं हे कॉलेज मानलं जातं, जिथं या पदावरती काम करणारे ते पहिले भारतीय होते। आणि त्यानंतर हार्वर्ड येथे लॅमॉन्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। हा सगळा जीवन परिचय आपण अमर्त्य सेन यांचा बघितला। आता आपण पुढे जाऊया, त्यांच्या आर्थिक विचारांचा थोडासा मागोवा आपण या ठिकाणी घेऊया। अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावरती काय परिणाम होतात, या धोरणांचं मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचं उद्दिष्ट आहे, कारण अर्थशास्त्राची धोरण ही सामान्यातला सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या आर्थिक हिताचा विचार करून, त्याच्या आर्थिक कल्याणाचा विचार करून ही धोरण तयार केली जातात। मात्र त्या धोरणांचा जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळेला
प्रत्यक्षपणे समाजाच्या हितावरती त्याचे काय परिणाम होता, अशा सगळ्या धोरणांचं मूल्यमापन केलं पाहिजे. म्हणजे जसं की उदाहरणार्थ भारतामध्ये 1951 नंतर पंचवार्षिक योजना सुरू झाल्या, वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आम्ही आखली, त्यासाठी ज्या योजना राबवल्या, परंतु त्यातून लोकांच्या सामाजिक हितामध्ये किती भर पडली. सरकारने पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून जी काही धोरणं राबवली, ज्या योजना आखल्या, त्याचं मूल्यमापन करून कल्याणकारी अर्थशास्त्राचं जे उद्दिष्ट आमच्या डोळ्यापुढे होतं हे आपण गाठलं का, अशा स्वरूपाचा मागोवा घेऊन अर्थशास्त्राच्या विकासाची पुढची पावलं आपण टाकली पाहिजेत, अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या आपल्या लिखाणामध्ये केलेला. अमर्त्य सेन यांनी 1970 मध्ये लिहिलेल्या त्यांच्या कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर, अर्थ फार महत्वाचा, या ग्रंथाच्या नावामध्येच खूप सारं काय दडलेलं आहे. कलेक्टिव्ह चॉईस म्हणजे सामूहिक निवड, समाजाला तुम्ही निवड करायला किती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नीट लक्षात घ्या, जसं आपल्याला आता शिक्षण पद्धतीच्या संदर्भामध्ये मी चर्चा करेल, कारण खूप साऱ्या शिक्षणाची कवाडं, खूप साऱ्या शिक्षणाच्या व्यवस्था आमच्या देशामध्ये आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातल्या किती शिक्षणाच्या संधी आमच्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला घेता येतात, म्हणजे त्याला ते घेता येतं का, त्याला ते निवडता येतं का, अशा प्रकारची ॲबिलिटी, अशा प्रकारची क्षमता आम्ही त्याच्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी काय नेमक्या उपाययोजना केलेल्या आहेत. अन्यथा तुमच्याकडे खूप सारे मोठ्या संस्था आहेत, खूप सारे शिक्षणाच्या पदव्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत, मात्र त्याचं सामान्य त्या सामान्य व्यक्तीला जर ते घेता येत नसतील, तिथे त्याला तिथपर्यंत पोहोचू शकत नसेल, तर या व्यवस्थेला अर्थ नाहीये. आणि म्हणून कलेक्टिव्ह चॉईस, सामूहिकरित्या आम्हाला निवड करण्याची किती संधी मिळते आणि त्यातून सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक कल्याण किती साधलं जातं, या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे हक्क काय आहेत. जेव्हा एखाद्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो, त्यावेळेला देशाच्या संविधानाप्रमाणे त्याला काही हक्क दिलेले ते त्याला मिळतात का, देशाच्या संविधानाने दिलेले हक्क हे योग्य आहेत का, हा पहिला विषय आहे. बहुसंख्याकांचं शासन म्हणजे आपल्या सगळ्यांचं मिळून शासन जे चालवलं जातं, आणि शासन आपले आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जे शासन चालवलं जातं हे बहुसंख्याकांचं शासन आहे. आणि व्यक्तीच्या स्थितीगतीबाबतच्या, म्हणजे काय स्थिती होती, लोकांची स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काय स्थिती होती, त्यानंतर त्या स्थितीमध्ये कसा कसा बदल होत गेला, म्हणजे स्थिती आणि गतीबाबतच्या माहितीची उपलब्धता, यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांचा परामर्श घेऊन मागोवा, आर्थिक विकासाचा मागोवा घेऊन आपल्याला पुढं कशा पद्धतीने गेलं पाहिजे, समाजातला कोणता वर्ग या सगळ्या व्यवस्थेपासून वंचित राहिलेला आहे त्याला केंद्रबिंदू मानून सार्वत्रिक सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याकरता काय मार्ग अवलंबले पाहिजेत, तरच आपण आर्थिक कल्याण साधू शकतो, अशा प्रकारचं लिखाण या त्यांच्या कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेलफेअर या ग्रंथामधून आपल्याला पाहायला मिळतं. यातून खरं तर संशोधकांना त्यांनी असा प्रश्न विचारला, अर्थशास्त्रामधल्या अभ्यासकांनी असा प्रश्न विचारलाय की खरं तर असे जे प्रश्न आहेत की अर्थशास्त्राची धोरणं आखली, योजना राबवल्या, विकास झाला असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेला त्या विकासाच्या किती संधी निर्माण झाल्या आणि त्या सामान्यांना किती मिळाल्या हे तपासून पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा ही त्यांनी त्यांच्या संशोधनातून, त्यांच्या लिखाणातून पुढच्या पिढीला दिलेल्या आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला काय आहे आणि ते किती लोकांना मिळालंय, आणि काय नाहीये, किती लोकांना ते मिळालेलं नाहीये, हे शोधण्याचं काम जर केलं तरच कल्याणाचं अर्थशास्त्र आपण साधू शकतो किंवा आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो, अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. आपण थोडं पुढे जाऊया. विकासाच्या संदर्भामध्ये सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीमधली क्षमता ही विकसित झाली पाहिजे. म्हणून क्वालिटी ऑफ वोट या त्यांच्या लेखामध्ये त्यांनी ही संकल्पना त्यांनी मांडली की प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही आम्हाला विकसित केली पाहिजे. लोकांच्या क्षमता जर वाढायच्या असतील, म्हणजे उदाहरणार्थ मला तुम्हाला विद्यार्थ्यांना MBA ला ऍडमिशन घ्यायचंय, इकॉनॉमिक झाला, कोणाला MA ला ऍडमिशन घ्यायचंय, कोणाला PhD करायची आहे, कोणाला MBA ला जायचंय, कोणाला
ज्याला आपण इकॉनॉमॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो त्याकडे जायचंय. ह्या सगळ्या संधी आहेत, मात्र त्या संधी निवडण्याकरिता माझ्यामध्ये क्षमता आहे का? मी गुणांकाने मार्काने माझ्यामध्ये क्षमता आलेली आहे, मात्र तिथं ऍडमिशन घेण्याकरिता लागणारा पैसा, लागणारी सगळी व्यवस्था ही माझ्यामध्ये आहे का? मला ती उपलब्ध होईल का? याला आपण म्हणतोय लोकांच्या क्षमता वाढवायच्या असतील, या लोकांच्या क्षमता वाढवायच्या असतील तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे. हे सगळं शिक्षण जे भारतामध्ये उपलब्ध आहे ते मिळण्याचा हक्क हा प्रत्येक विद्यार्थ्याला, आणि जर हक्क त्याला असेल तर तो त्याला मिळाला पाहिजे. अशा अर्थानं त्याचे हक्क हे अबाधित राहिले पाहिजेत, आणि ते हक्क बजावण्याचं स्वातंत्र्य, हक्क मला जर संविधानाने दिले असतील, घटनेने दिलेले असतील, तर ते हक्क बजावण्याचं स्वातंत्र्य हे मला मिळालं पाहिजे. त्याचबरोबर योग्य त्या सोयी सुविधा या लोकांना मिळाल्या पाहिजेत, या लोकांना दिल्या गेल्या पाहिजेत, आणि तरच या संविधानातल्या गोष्टीला, तुम्ही विकासासाठी राबवलेल्या धोरणाला, विकासासाठी राबवलेल्या योजनांना अर्थ आहे. जर त्यामधून लोकांना त्यांचे हक्क अबाधित राखता येत नसतील, त्यांना संधी ज्या उपलब्ध आहेत त्या संधींना हात घालता येत नसेल, तर याला विकास म्हणता येणार नाही. अशा प्रकारचं विवेचन त्यांनी विकासाच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात, लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाहीये. म्हणजे आम्ही विधानसभेला आणि लोकसभेला मतदान करतो, आम्हाला हक्क येतो, मात्र किती लोक हक्क बजावतात? आपण मतदानाची टक्केवारी बघितली तर 50-60% सुद्धा मतदान होत नाही. काही ठिकाणी तर 30-40% मतदान होतं. सांगण्या तात्पर्य काय? भारताच्या लोकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे, मात्र तो मतदानाचा अधिकार तुम्ही का बजावला पाहिजे याचं ज्ञान त्या लोकांच्यापर्यंत करून दिलं तरच त्या मतदानाच्या या हक्काला अर्थ. आणि सेन यांनी जर ते मतदान का करावं हे कळलं तर लोक निश्चितपणे ते विचार करून मतदान करतील, आणि लोक जेव्हा विचार करून मतदान करतील त्यावेळेला चांगलं नेतृत्व ते त्यांच्याकरता निवडून देतील, आणि त्यातून आर्थिक कल्याण होईल, त्यातून आर्थिक विकास साधला जाईल. मात्र मुळात बहुसंख्य लोकसंख्या त्या मतदानाच्या हक्कापासूनच बाजूला राहत असेल तर तुम्ही संविधानामध्ये तरतूद करून उपयोग काय? मग धोरणं फक्त आखून उपयोग नाहीये, तर धोरणं आखल्यानंतर ती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे, आणि तो हक्क अबाधित राखण्याकरिता त्याचं ज्ञान त्यांच्याकडे असलं पाहिजे, त्यांना ती संधी उपलब्ध करून देताना त्यांच्यामधल्या क्षमता ह्या तुम्हाला विकसित कराव्या लागतील, असा विचार त्यांनी आपल्या विकासाच्या संदर्भात मांडलेला दिसतो. अमर्त्य सेन यांनी 1990 मध्ये न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स यामध्ये अतिशय मोलाचं लिखाण केलेलं आहे, ते म्हणजे मोर दॅन 100 मिलियन्स वुमेन आर मिसिंग. 100 मिलियन पेक्षा जास्त महिला या हरवलेल्या आहेत. याचा अर्थ काय लिहिलाय? महिलांच्या संदर्भामध्ये ते लिहितात, मनुष्यबळाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा पुरुष आणि स्त्री यामध्ये भेद करायचं काही कारण नाहीये, मात्र तो जगभरामध्ये केला जातो. तो फक्त अविकसित देशामध्ये नाही तर तो अविकसित देशामध्ये बरोबर विकसनशील देशांच्या मध्ये, विकसित देशांच्या मध्ये सुद्धा हा भेदभाव केला जातो. जर पुरुषांच्या बरोबर महिलांना जर संधी मिळाली, ज्या संधीचा उल्लेख त्यांनी आर्थिक विकासाच्या संदर्भात केलाय, त्या संधी या महिलांना मिळत नाहीयेत हे त्यांनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केलं. आणि मग ते म्हणतात मोर दॅन 100 मिलियन वुमेन्स आर मिसिंग, म्हणजे या सगळ्या मॅनपॉवर मधनं ते हरवलेले आहेत, त्या कुठे आहेत माहित नाहीये, असा त्यांनी लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी विकसनशील देशांच्या मध्ये प्रामुख्याने लिंगभेद, ज्याला पुरुष आणि स्त्रियांच्या मधली विषमता, दुष्काळ, दारिद्र्य आणि प्रचंड जगभरामध्ये गरीब आणि श्रीमंती यांच्यामध्ये वाढत चाललेली विषमता यावरती मूलगामी स्वरूपाचं विश्लेषणात्मक चर्चा ही त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आर्थिक विकासाचा विचार करताना त्यांनी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील सूक्ष्मातला सूक्ष्म फरक स्पष्ट केला, आणि हा फरक स्पष्ट केलेला ज्यांनी आर्थिक विकासाच्या संदर्भात चर्चा करायची त्यांनी हा फरक विचारात घेतला पाहिजे आणि विकासाची धोरणं ठरवली पाहिजेत, अशा प्रकारचा विचार हा त्यांच्या लेखनातून आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला आणखी थोडं पुढे जायचंय. सेन अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये हे योगदान बघण्याबरोबर अमर्त्य सेन हे खरं तर राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक होते किंवा आहेत.
राजकीय स्वातंत्र्य झालंय काय भारतामध्ये? आपण जर बारकाईने जर बघितलं तर राजकारणामध्ये कोण व्यक्ती आहेत? परंपरेने त्यांच्या घराण्याने राजकारणामध्ये जो शिरकाव केलाय तो पिढ्यान पिढ्या आजही राजकारणाची सूत्र त्याच घराण्याच्याकडे असलेल्या प्रभागाला मिळतात। त्यांची खरं अमर्त्य सेनची अशी धारणा होती की आर्थिक वृद्धी प्राप्त करून घेण्याकरिता आर्थिक सुधारणांच्या पूर्वी लोकांच्या मध्ये शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यासारख्या मूलभूत सुधारणा घडवून आणल्याच पाहिजेत। जर शिक्षण पर्टिक्युलरली लोकांच्या पर्यंत पोहोचलं तर लोकांची आकलन शक्ती वाढेल, त्यांचं ज्ञान वाढेल आणि आपण काय करतोय, आपण कोणाला निवडून देतोय याची विचारक्षमता त्यांची डेव्हलप झाल्याशिवाय यामध्ये बदल होणार नाही। यासाठी ते असं म्हणतात राजकीय स्वातंत्र्य हे प्रत्येकाने आपल्या पातळीपासून हे राखलं पाहिजे आणि ते राखण्याकरिता आपलं जे आपले जे हक्क आहेत हे बजावले पाहिजेत हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं बघायला मिळतं। सार्वजनिक आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या संदर्भामधला त्यांचा आग्रह तर कमालीचा होता आणि याचाच विचार करून त्यांनी जगभरामध्ये जो मानव विकास निर्देशांक आता तपासला जातो त्यामध्ये जे पॅरामीटर्स आहेत या पॅरामीटर्समध्ये सार्वत्रिक शिक्षणाच्या मध्ये झालेली सुधारणा आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या देशाने केली सुधारणा याचाही विचार त्या देशातल्या मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीमध्ये केला जाऊ लागलाय। युनायटेड स्टेट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, युनोच्या माध्यमातून जो मानव विकास निर्देशांक प्रकाशित केला जातो, जाहीर केला जातो, ज्याच्यातून प्रत्येक देशातल्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आम्हाला कळतो, या दर्जाच्या अनुषंगाने जे पॅरामीटर जे निकष लावलेले आहेत या निकषांच्या मध्ये शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य याला वेटेज देण्याचं काम, याला महत्व देण्याचं काम हे अमर्त्य सेन यांनी केलं। सेन यांनी खर तर विपुल प्रमाणामध्ये स्फुट लेखन केलेलं आहे, म्हणजे जुने जे सगळी आर्थिक विचार आहे, जुनी जी धोरणं आहेत या धोरणांचं चिकित्सक विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या अन्य काही उल्लेखनीय ग्रंथांचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यामध्ये रॅशनॅलिटी अँड फ्रीडम हे 2002 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, त्याचबरोबर अनटोल्ड स्टोरीज, अनटोल्ड ज्या सांगितल्याच गेल्या नाही अशा काही कथा अशा पद्धतीचं वर्णन आहे, अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया, कशाच्या संदर्भातल्या, एड्सच्या संदर्भातल्या आणि त्याचा सामाजिक परिणाम, त्याचा आर्थिक परिणाम हे त्यांनी या गोष्टींमध्ये या आपल्या लिखाणामध्ये स्पष्ट केलेलं आहे। खर तर असं काही विचार आहे जे त्यांनी जगासमोर भारतासमोर हे आणलेले आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर त्यांचं द आर्ग्युमेंटिव्ह इंडियन, द आर्ग्युमेंटिव्ह इंडियन म्हणजे भारतीयांच्या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा आम्हाला ते आर्ग्युमेंट करावं लागतंय, ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, ते आम्हाला पटवून द्यावं लागतंय अशा स्वरूपाचं लिखाण त्यांनी 2005 आपल्या द आर्ग्युमेंटिव्ह इंडियन, भारतीयांनी अनेकदा त्याची मागणी केलेली आहे, अनेकदा या स्वरूपाची व्यवस्था त्यांनी आपल्याकरता अपेक्षित केलेली आहे, त्यासाठी जे संघर्ष झालेले आहेत अशा अनेक वेळा आर्ग्युमेंट झालेलं आहे, आपलं म्हणणं मांडलेलं आहे, मात्र त्याचं पुढं काय झालं, एकूण स्वातंत्र्यानंतरच्या 70-72 वर्षाचा कालखंडाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण कुठे आहोत हे विचार करण्याचं काम हे त्यांच्या या ग्रंथावरून आपल्याला बघायला मिळतं। आणि म्हणून भारतीय संस्कृती ही खर तर भारताची ओळख आहे आणि इतिहासही आहे, प्रचंड प्रगल्भ अशा स्वरूपाचा इतिहास भारताला लाभला आहे, या विषयाचे अनेक मार्मिक लेख त्यांचे प्रकाशित आहेत। खर तर अमर्त्य सेन यांचा द आयडिया ऑफ जस्टिस, द आयडिया ऑफ जस्टिस न्याय मिळवून देण्याकरिता काय काय कृत्य वापरता येतील हा सिद्धांत जो आहे या सिद्धांतावरती त्याचा हा ग्रंथ आधारलेला आहे। आयडिया ऑफ जस्टिस हा ग्रंथ खरं तर 2009 मध्ये प्रसिद्ध झालाय। कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडाचा सिद्धांत जो आहे ज्याच्यावरती त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यावरती हा ग्रंथ आधारलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय तात्विक अशा स्वरूपाचं विवेचन हे अमर्त्य सेन यांनी केलेलं आहे। पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत। अमर्त्य सेन आपल्याला आणखी समजावून घ्यायचे, वेळ आपला संपत आलाय आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद, थँक्यू।